आपण डायरेक्ट मूड मध्ये येतोच. हा तर भाऊ साहेब पोहोचलोय राहुरीला. नगर 25-30 किलोमीटर आहे मग तिकडनं काही अडचण नाही मला गॅरंटी आहे, पण हा रस्ता थोडा क्रॉस व्हायला हवा नगर पर्यंतचा. तो फिर बात ऐसी है कि अभी मैं निकल रहा, जयेश भाई है ना, थोड़ा सा येड़े चाले कर रहे मेरे साथ. यून जाऊन धुड़े थे पुणे थे धुड़े ब्लॉग बनवत रहा तो मैंने दुसरे पण ब्लॉग आणत जा, पण तरी पण ब्लॉग आणतोच आहे मी. काही नवीन बघायला भेटलं तर भेटेल. सध्याला आता पॉवर बँकवरती सप्लाय चालू आहे आणि आमचे गौरंग भाऊ वरती आहे, दिसत असतील का नाही काय माहिती, येतील ते लवकरच. आणि करूया सुरुवात, करूया. जमलं तर कंटिन्यू करेल, नाही तर ते मी कंटिन्यू करेल का नाही ते पण समजणार नाही तुम्हाला. कुठं बोललो होतो तुम्हाला मी, करायची इच्छा असेल तर करेल, पण आता इच्छा आलेली माझी, कारण की आमच्यासोबत कांडच कांड होत आहे. आता किती वाजले बाबा? 4:30 वाजून गेले मित्रांनो. आणि आमच्या गाडीने विषय गंभीर करून दिला होता सध्यालाच, पंचर मध्ये डबल पंचर विषय गंभीर. 1, 2, 3, 4 बॅग्या आहे. गौरव भाऊकडे 3 बॅगांची जिम्मेदारी आहे, माझ्याकडे 1 बॅग आहे. पुढे एक बात बताता मैं, अभी पंचर हुई गाडी और साइड में ये दुकान, मतलब नसीब वाले अपन. ये जो छोटू भाई आ रहे ना अपने, ये छोटू भाई ने पंचर निकाला हमें, हमारा मतलब गाड़ी का. और क्या बोल रहा था मैं कि गाड़ी का है ना टायर भी चेंज करना पड़ेगा. पुणे तक का जुगाड़ कर दिया है भाई ने आपने जुगाड़ कर दिया है ना पुणे तक का? पुणे तक हो गया, हो जाएगा ना भाई? भाई के खाटले पर मैं सोया था कब से, भाई इधर गरम गुरम कर रहे थे. दादा साहेब गाड़ी वरती बैठू. गौरंग भाऊ आभारी है, एवढ्या कष्टा मध्ये सहभागी होता है तुम्ही माझ्या. गौरंग भाऊ आपले सबस्क्राइबर आहेत म्हणजे त्याच्यावरूनच काहीतरी आमची ओळख झालेली आहे. नाही चला निघूया आता. गौरंग भाऊ 3-3 बॅगा घेऊन, मी 1 बॅग घेऊन. आय होप ही बॅग तुमचा व्ह्यू नाही खराब करत आहे. आणि प्रार्थना करा भाऊंची गाडीचा विषय नको व्हायला. भाऊ शिर्डी पण आलेलं नाही अजून, रात्री अकरा वाजेला पोहोचेल मी वाघोलीला. ऍक्च्युली मला हिंजेवाडीला जायचं होतं, पण गौरंग भाऊंना अहमदनगरला ड्रॉप करायचं आहे म्हणून मी इकडनं जातोय. जी भाई येवला में पहुंच चुके हैं, थोड़ा ही डिस्टेंस था. अभी येवला से मुझे पता नहीं कितना एग्जैक्ट, बट यहाँ से शिरडी में भी 40-50 किलोमीटर होगा और शिरडी से 50% डिस्टेंस कवर करना है. जी अंदाज बराबर है अपना, शिरडी यहाँ से 38 किलोमीटर है, 110 किलोमीटर नगर है, मतलब 2-2.5 घंटे पकड़ के चलो. तो फिर ना अपन बाबा के दर्शन कर ले, मतलब ऐसे ही साइड से ही दर्शन कर लेंगे. कोपरगाव से का एक दाव दखू ली होती हमारे. ओके कोपरगाव में पहुंच चुके हैं भाई. ये देखो सनसेट चालू है अभी मेरे राइट साइड में, पूरा सेट नहीं हुआ है पर चालू है. और रास्ते क्या बताए भाई, रास्ते एकदम मतलब ऐसे टोकदार रास्ते टोकदार नहीं है, ये स्पीड ब्रेकर ऐसे एकदम ऐसे बोलते नहीं है, त्रिकोणी स्पीड ब्रेकर है आगे ये देखो. अरे बाप हरिओम, असा विषय है. काही नाही स्पीड शांततेचा आहे आपला. सूर्य किती छान दिसतो मित्रांनो बघा तरी, एकदम एक झाडियों के पीछे से चुप चुप कर. थोड़ा सा लग रहा कि यार इतना लेट हो जाएगा, पर कोई बात नहीं, देवा भाऊ को कॉल किया है, देवा भाऊ कर लेंगे यार व्यवस्था. वागुली में भी रहने की व्यवस्था नहीं है, अगर कुछ नहीं होगा तो अपने मनीष भाई जिंदाबाद है यार. मनीष भाई के पत्रे के शेड में सो जाने का डायरेक्ट जाके, पर वहां पर जाना बनता है पहले. मैं बोल लो ना तुम्हारा टोकदार, एकदम टोकदार, ये आज टोकदार रस्ते इकड़े बघा 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 एवढ्या झाल्या. 3-3, 3.5 बॅग घेऊन चाललो आम्ही. जाओ द्या भाऊ, यही तो जिंदगी है भाई, इसमें तो मजे है. तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर हा डेमो बघा फक्त. कसे आहे भाऊ रस्ते, ये कसे आहेत? किंवा तुम्ही जर येत असणार ना शिर्डीला कधी तरी,
तर हा कोपरगाव ते शिर्डी मनमाडचा तो मनमाड मालेगाव ते मनमाडचा तो विषय सोडून द्या, पण हा पण बघा ना यार, आता मला जास्त खराब वाटून राहिला. आणि काय करावशे भाऊ, काय आपला अतून हातमाशे का ते, हा काय करावशे. के जी बाबा के दर्शन कर लीजिएगा, हम भी मन में ही प्रार्थना कर लेते हमारा प्रवास सुखद हो, अच्छा हो. बाकी मंदिर वगैरह खुल गए ऐसा यहाँ से प्रतीक हो रहा. देखा मेरे चेहरा, वाह फिर से गेम हो गया. अभी टाइम पर गेम हुआ है अपने का साथ. टायर की हवा गिरेली है भाऊ. गौरंग भाऊंना बसून दिलेलं आहे मीनी, कारण की हवा पूर्ण डाऊन आहे. इथे मस्त गप्पा मारत होतो भाऊ आपण, काय गेम होऊन गेला हा, आता काय करणार आहे भाऊ. जिंदगी एक सफर यही तो है बाबा, काय करणार भावा. काका पंचरचं दुकान कुठे इथं कुठे आहे? आपला सगळे होलसेल मध्ये माल येत राहत ना, इकडे ना भाव जास्त जास्तीचा विषय नाही आहे, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने सांगितलं असेल ना. सगळे माल ना माझ्याकडे टुपा टापा जेवढे बसलो सगळे होलसेल मध्ये त्याच्याकडे येत राहत. सेकंड हँड आहे का टायर एखादं? अभी बच चुके है 7:30, अभी हम इधर से निकलेंगे भाऊ. किती वाजतील आम्हाला पुण्याला जायला? 11:30, 7:30, 8:30, 11:30-12 का डायरेक्ट? विषय गंभीर. आप भैया जी सब ले तो लिया है ना, मैंने मोबाइल है, वॉलेट है, दफ्तर है, भाऊंकडे 3 बॅग आहे, हेलमेट माझ्या डोक्यावर आहे. हरि ओम हरी बोल साईनाथ महाराज की जय. अभी नाईट राईड भाई. मजा आएगा भैया जी. किती वेळापासून गेम चालू आहे, तो टायर वाल्याने किती वेळ करून दिला भाई. हा ना दोघ जी भाई साहब. अरे वा 200 किलोमीटर झालाय, 120 बाकी आहे. एकदा नगर हायवेला लागल्यावर मग टेन्शन राहणार नाही आहे. घेऊ चहा वगैरे, घेऊ शांततेत बसू. पोहोचलो आहे राहुरीला, पाहून तरी आता ड्रायव्हिंगचा कारोबार देईल मी. कंडिशन डाऊन आहे, पाहुणने खास आमच्यासाठी केळ आणलेले, पावभाजी वगैरे खाऊ. आणि नगर 25-30 किलोमीटर आहे, मग तिकडनं काही अडचण नाही मला, गॅरंटी आहे. पण हा रस्ता थोडा क्रॉस व्हायला हवा नगर पर्यंतचा. साधारणतः 1:30 वाजेपर्यंत पोहोचू, एवढंच आहे. चला खाऊ पिऊ. तो दादासाहेब निघतोय आम्ही. एक नंबर नाश्ता झाला इथं राहुरीकडे, श्रीकृष्ण वडापाव. तुमचं जर कधी आलेस तर बघा दादासाहेब, एक नंबर नाश्ता रेटमध्ये बजेटमध्ये. चला दादा चलो. पेट्रोल पंपावरती नगरच्या पुढे आलेलो आहे, समजू शकता बघून. आता कायच बोलू मी. थंडी नाही वाट लागलेली आहे. अभी हे शिरूर में कितने वाजे बाबा? 12 वाजलेले. थंडी कडकडत्या थंडीमध्ये येतोय मी आता. हा रस्ता सरळ सरळ जाऊ देऊ ना, डायरेक्ट हायवेला लागेल ना. ओके भाऊ भेटूया, नक्की भेटूया. मुंबई पुणे किधर तो मिलेंगे. हाँ बाबा चलो, कुछ लेना देना हो गया सब. अभी पीछे मेरी बैग है. ओके मजा आ गया, अभी मेरे मजे आने वाले है भाई साहब इतनी ठंडी में. हरि ओम हरी. भाऊ साहेब लोणीकन काही क्षणातच वाघोली येणार आहे. संकेत भाऊंना कॉल करून ठेवलाय मी. हां जी भाई साहब, फायनली रिच. आय एम रिच. चल मेरे घोड़े, चल. अभी थोड़ा ही बाकी है. हरि ओम हरी. सुखरूप पोचलो भावांनो, तोच आनंद आहे भावा. सुखरूप पोचणं गरजेचं आहे. तुम्ही बाकी जाऊ द्या सर्व. बाबासाहेब हरि ओम हरि ओम हरि ओम. थोडस हा झाले
उद्या उशिरापर्यंत झोपायचं आहे फक्त बस चिल सगळं मजा आली यार पण संकेत भाऊ संकेत भाऊ नाही बंद आहे.